सध्या रिव्हेंज पॉर्नच्या व्हिडिओजनी सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय. ब्रेकअप झाल्यावर बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला बदनाम करण्यासाठी त्यांना बर्बाद करण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातोय. त्यानिमित्ताने हा नेमका प्रकार काय ते जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. प्रेमात असलेले तरुण भावनेच्या आहारी जाऊन आपले रोमॅन्टिक व्हिडिओज रेकॉर्ड करतात, आपल्या जोडीदाराला आपले न्यूड फोटोज न्यूड व्हिडिओज पाठवतात. पण जेव्हा या प्रेमामध्ये किंवा या जोडप्यांमध्ये प्रेमभंग येतं, ते दूर होतात, तेव्हा सुडाने पेटून याच फोटोजचा आणि व्हिडिओजचा गैरवापर केला जातो, असा प्रकार सध्या वाढायला लागलेला आहे. आणि त्यालाच आता रिव्हेंज पॉर्न असं म्हटलं जाऊ लागलंय. खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तरुण तरुणींना या संदर्भात सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की तिथे असे प्रकार वाढताना दिसतायत. त्याबरोबरच इतरही भागामध्ये महाराष्ट्रात किंवा अगदी देशात सुद्धा असे प्रकार सध्या वाढताना दिसतायत. बदल्याच्या मानसिकतेतून एकांतात सहज नकळत केलेल्या गोष्टींतून रिव्हेंज पॉर्नने जन्म घेतल्याचं पोलीस सांगतात. खामगावात सध्या असेच काही व्हिडिओज व्हायरल झालेत. प्रेमभंग झालेल्यांसोबत न राहू शकलेले किंवा इतर कुणासोबत विवाह झालेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी या जुन्या त्या दोघांमधल्या व्हिडिओचा वापर केला जातोय. प्रेम असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली रोमॅन्टिक दृश्य किंवा व्हिडिओज, एकमेकांना पाठवलेले न्यूड फोटोज, सोबतचे व्हिडिओज, याचा बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर किंवा सोशल मीडियावरती वापर केला जातोय, ते तिथे अपलोड केले जात आहेत असंही पोलीस सांगतात. एकमेकांची बदनामी करण्यासाठी अशा मार्गांचा अवलंब करणं याला सायबर क्राईमच्या भाषेत रिव्हेंज पॉर्न असं म्हणतात. रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यानं सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात. कुणाचे प्रायव्हेट किंवा पॉर्न व्हिडिओ बाळगणं, व्हायरल करणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि खामगावात सुद्धा असे व्हायरल व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहेत आणि अशा तक्रारी वाढल्यात. ही परिस्थिती फक्त खामगावात नाही आहे तर महाराष्ट्रात काय देशातल्या अनेक ठिकाणी सध्या घडताना दिसते. असं जर का प्रकरण आपल्या समोर घडतंय असं आपल्याला जाणवलं तर त्वरित तुम्ही पोलिसांशी संपर्क साधू शकतात आणि पोलिसांच्या सल्ल्यानेच या अवघड सिच्युएशनमधून मार्ग काढू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.